आज आपल्या समोर आहेत धाकलू परिवार मध्ये चिमुकले. तर आपण या चिमुकलेना विचारूया गणेश उत्सवाबद्दल. अर्जुन मला सांग, तुला गणपतीची काही नावे माहिती आहे? तू सांगू शकतो? सिद्धिविनायक, मोरया, चिंतामणी. तुझं नाव काय? स्पर्श. स्पर्श, गणपतीने कोणाला श्राप दिलेला? गणपतीने चंद्रमाला श्राप दिलेला होता. आणि का दिलेला काय माहिती आहे? हा, जेव्हा गणपती रात्री हिमालयावर तो त्याच्या उंदरावर बसून जात होता, तेव्हा तो उंदरा वरून पडला आहे, तेव्हा चंद्रमा तेव्हा हसला होता, तो हसत राहिला, ते गणपती त्याला बोलला, मी तुला श्राप देणार. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. सार्वजनिक गणेश उत्सव कोणी स्टार्ट केला? लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव का स्टार्ट केला? आफ्टर इंडिपेंडन्स आपली एक युनिटी नव्हती, पण ती युनिटी व्हावी त्याच्यासाठी हा सण मेन साजरा केला गेलेला. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीने कोणाला श्राप दिला? चंद्रदेवताला श्राप दिला होता. गणपतीची तीन नावे तुम्हाला सांगायची आहेत? सिद्धिविनायक, अष्टविनायक, गजानन, लंबोदर, मोरेश्वर. झालेत. आता मी पुढचा प्रश्न विचारते, कोणाला माहिती आहे हात वर करा, की गणपती रायांच्या पायका तर सगळ्यांना माहिती आहे रिद्धी सिद्धी, पण त्यांची मुलं कोण होती? त्यांच्या मुला मुलींची नावं सांगा. शुभलाभ आणि मुलीचं नाव आहे संतोषी माता. गणपती बाप्पांना भोग लावायचा होता, तर कोणत्या दैवाने हे गर्व झालेला आणि की मी पूर्ण भोग लावेन आणि ते कमी पडू देणार नाही, तर कोणत्या दैवाने हे त्यांना आज भोग दिलेला आणि त्यांना गर्व झालेला याबद्दल? तर भार्गवीला हे उत्तर माहीत आहे, तर भार्गवी कोणत्या देवाला गर्व झालेला? कुबेर देव. तुला याची स्टोरी माहिती आहे का? नाही माहिती पूर्ण. तुम्ही इथे पाहू शकता की धाकले परिवारच्या सुनबाई आणि जावय बापू इथे आता जुगार खेळायला बसलेले आहेत. तर त्यांना विचारूया गणेश उत्सव म्हणजे त्यांच्यासाठी काय असतो? गणेश उत्सव म्हणजे आमच्यासाठी मोठा सण असते, केव्हा असते. आणि बघ, आम्ही रागपाली करतो, मजा करतो, कुठले गेम खेळतो, त्यासाठी आम्हाला चांगली मजा येते. पहिला तर गणेश उत्सव हा माझा फेवरेट फेस्टिवल आहे. तूर्त असते आगमनाची आणि इथे येऊन आता एकत्र आम्ही सर्व आमचं कुटुंब हा दिवस आम्ही साजरा करतो, हा गणेश उत्सव. आणि सर्व एकदम खुश असतात आणि एकदम एकत्र येऊन सर्व लोक हा उत्सव साजरा करतात. माझ्यासाठी म्हणजे बाप्पा म्हणजे काही ना काही घेऊन म्हणजे येतात दरवर्षी. आणि मला जे स्वीट बनवायला जास्त काही आवडतात. गणपतीचा सण म्हटलं तर कसं, गणेशाची वेगवेगळी रूप आपल्याला एकाच वेळेला पाहता येतात. त्याच्यात जी उत्सुकता असते प्रत्येक घरोघरी जाऊन गणेशाचं दर्शन घ्यायचं, त्यांच्या मनातली संकल्पना गणेशाविषयी काय आहे हे जाणून घ्यायचं. सार्वजनिक गणेश उत्सव हा कोणी सुरू केला? लोकमान्य टिळकांनी. उत्तर तर एकदम बरोबर दिलं आहे, पण तुम्हाला त्याचं कारण पण सांगायला लागेल. इंग्रजी लोक आपल्यावर हे करायचे, सर्वांना एकत्र करण्यासाठी, देशाला म्हणजे आपण लढण्यासाठी हे आपल्या लोकमान्य टिळकांनी एकत्र केले सर्वांनी. आणि मी मला असं वाटते, मी डाकलू परिवाराचा लाडका जावई आहे, प्रत्येकाला मी सणाला असतो आणि मला मान सन्मान जास्त असतो, हीच मला मोठेपणा. आणि माझे दोन गणपती आहेत, ते वरद आणि एक मंत्र.